మీ గణేష్ సాంద్రత కంటే పనిపురుట ఆరోగ్య వ్యంత వరంగల్ నగర పరిషత్ వరంగల్ आमच्या कार्यालयातर्फे आणि जी सर्व आमचे नगर परिषदेचे जे कर्मचारी आहेत, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई, त्यानंतर पाणीपुरवठा आयोगाचे कर्मचारी व आमचे सेल स्टाफ, या सगळ्यांची कोरोना चाचणी जी इथे करण्यात आली होती शुक्रवारी, त्यांचा जो रिपोर्ट आहे तो आत्ताच आलेला आहे. त्या अहवालानुसार आमचे 14 जे कर्मचारी आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. तरी त्या संदर्भात योग्य ती काळजी आम्ही आता कार्यालयातर्फे घेतोय आणि कार्यालयात सुद्धा येणाऱ्या नागरिकांसाठी आम्ही काहीतरी निर्बंध घालतोय. ती कार्यालयात जी कामं असेल ती ईमेलवरूनच तुम्ही तुमच्या समस्या कळवा, काही जे काही अर्ज वगैरे असतील ते ईमेलवरूनच देण्यात यावे आणि कार्यालयात नागरिकांनी येऊ नये. काहीतरी अत्यंत महत्त्वाचे आणि तातडीच्या कामाशिवाय जे काही काम असेल ते फोनवर, व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे करावे असं मी नागरिकांना आवाहन करतो. आणि सगळ्या नागरिकांनी सुद्धा जे कोरोना संदर्भात आवश्यक काळजी घ्यावी, मास्क लावावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, ही योग्य ती काळजी घेऊन घराबाहेर निघायचे टाळावे, ही मी सर्व औरंगाबादच्या नागरिकांना आवाहन व विनंती करतो. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्यासंदर्भात जी आहे ती कोवॅक्सिन ॲपवर जी आहे ती आमची नोंदणी करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर आम्ही त्याचा पाठपुरावा पण करतोय आणि कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सर्वांना लस देण्यात येईल. आतापर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली नाही का? आतापर्यंत नगरपालिकेच्या म्हणजे वरंगाव नगरपालिकेचे नाव आलेले त्यामुळे एकाही कर्मचाऱ्याला लस देण्यात आलेली नाही. मग आज लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहे या विषयावरती आपण जनजागृती काय करत आहे गावामध्ये? हे वरंगाव नगर परिषदेतर्फे जे ते दंडात्मक कारवाई संदर्भात आमचं पथक नेमण्यात आलेलं आहे. तसंच कोविडची जी टेस्टिंग आहे ती कोविड टेस्टिंगची संख्या वाढवण्यासंदर्भात आम्ही ज्या दवंडीद्वारे जे नागरिकांना आव्हान करतोय, शहरातील आठवडे बाजार जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि 2 दिवसापूर्वीसुद्धा आम्ही शहरात ज्या हातगाड्या वगैरे लागलेल्या असतील त्या सर्वांवर कारवाई करून थांबू नये असे प्रकारचीसुद्धा कारवाई दंडात्मक कारवाई केलेली आहे. आणि त्या संदर्भात अजून आता आमचे जे कर्मचारी आहेत ते पॉझिटिव्ह आल्यामुळे अजून जोरात आम्ही सोशल मीडियाद्वारा म्हणतात दवंडीद्वारा नागरिकांना परत आवाहन करतोय. सर, रस्त्यावर बाजार अजूनही चालू आहे, तुम्ही म्हणता बाजार बंद केलेला आहे? नाही नाही, रस्त्यावर आम्ही कारवाई तर कारवाई करतोच आहे पण नागरिकांकडून सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे. ज्या ज्या वेळेस बाजार भरला त्या त्या वेळेस आम्ही त्यांना उठवलेलं पण आहे कारवाई करून, दंडात्मक कारवाई पण केलेली आहे आणि त्या जे त्यांना आम्ही स्वतः कोरोना कोविडची टेस्ट करण्यासंदर्भात सुद्धा त्यांना कळवलेलं आहे.